आता दाळ मिल माझी 14 ट्रकची 140 टन रोज माल घेऊन मी क्रेशिंग करून बाजारात विकणार आहे. चिंचुक्याची फॅक्टरी मी टाकायला लागलोय, माझी मुलं टाकायला लागली. हा व्यवसाय तुम्ही पण करा ना आमच्या बरोबर. जर तुम्हाला एवढा कळवळ आहे ना, बाजारामध्ये स्पर्धेमध्ये उतरा, तुमच्यात किती दम आहे ते आम्ही बघू ना. कुठला जरी व्यवसाय करायचा म्हणला आमच्या भावाने एखाद्या कामाचा व्यवसाय करायचा, दुसऱ्याला पिना करून कशाला पुढं करता तुम्ही. तुमच्या जर मनगटात नेट असेल आणि तुमच्यात धाडस असेल तर आमच्या घराण्याबरोबर कुठल्या पण धंद्यामध्ये स्पर्धा करा. चॅलेंज आहे माझा, आम्ही जर जमून दिलं तर तुमच्यापेक्षा 4 आणि 8 आणि आम्ही शेतकऱ्याला जास्त देऊ. राजेंद्र होताचं चॅलेंज आहे, ती चॅलेंज स्वीकारता का ती मला उत्तर द्या पहिले. आणि या बाजारात तुम्ही कुठला पण व्यवसाय करायला, तुमच्या निष्क्रियतेमुळं आज या बार्शी तालुक्यामध्ये 26 दाळ मिल होते ना. कुठं राहिल्या 26 दाळ मिल होते तुरीच्या हरभऱ्याच्या? कुठे गेले दाळ मिल? आज एवढा मोठा बाजारामध्ये व्यापार होता, कुठे गेला आज? आज MIDC आम्ही आणायला लागलोय, आज उपसा सिंचन या ठिकाणी आणायला लागलोय. आणि या बाजारपेठेमध्ये व्यापाऱ्याला प्रोत्साहन देणं किंवा सपोर्ट करणं ही काळाची गरज आहे. मग तुमच्या कारकिर्दीमध्ये का सोयाबीनचा प्लांट उभारला नाही? आज दिलीप गांधी 100 कोटी रुपये गुंतवून त्या ठिकाणी मोठाच्या मोठा 500 टनाचा प्लांट उभारला. आणखीन माझे 2 मित्र आहेत, त्यांना मी प्लांट उभा करायला भाग पाडायला, म्हणजे त्यांना सहकार्य करायला लागलोय. त्यांना जी अडचणी येतील त्याच्यात मी मदत करायला लागलोय. ना काय अडचण नाही त्यांना, तिथं 2 प्लांट. आणि मी आज सांगतो, माझा 2 ते 2.5 वर्षांनी माझा सुद्धा 500 टनाचा प्लांट जामगाव या ठिकाणी उभा करणार आहे. तुम्ही पण करा, तुम्ही पण शेतकऱ्याला 50-100 रुपये जास्त द्या. आहे का हिंमत? तुम्ही आता पुढच्या पत्रकार परिषद मना संतोष राऊत, तुम्ही लय लाडके सगळ्यांचे, तुम्ही चॅलेंज द्या. राऊत जी धंदा करते ती तुम्ही करा. आणि आम्ही 4000 रुपये जर हरभरा असेल तर आम्ही 4050 रुपये घेऊ. तुम्ही जर 4050 घेतला आम्ही 41, तुमच्यापेक्षा 50 रुपये जास्त देऊ. तुमच्यात जर दम असेल तर राऊता बरोबर खेळ खेळा, मग तुम्हाला खरं मर्द म्हणन, नाहीतर तुम्ही कोण आहेत ती सगळ्या बारशीला माहिती आहे.